तर नमस्कार मंडळी, मी सुशील वेकरे आपला ट्रॅव्हल व्हिडिओ आपले स्वागत करतो पंढरपूर वारीच्या पहिल्या भागात। मी अगदी मुंबईतल्या पंढरपूर प्रवासाची सुरुवात ते रात्री पंढरपुरात घेतलेलं विठ्ठलाचं दर्शन इथपर्यंत सगळे व्हिडिओ शूट केलेले आहेत आणि ते तुमच्यासाठी छोट्या छोट्या भागात मी घेऊन येईन। पण माझ्या सहवारकऱ्यांच्या आग्रहाखातर मी पहिल्यांदा तुम्हाला डायरेक्ट आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पंढरपूर वारी एक आणि पंढरपूर वारी दोन असे दोन व्हिडिओ अगोदर घेऊन येत आहे तुमच्यासाठी। तर मग पंढरपूरच्या प्रवासात काय काय घडले आणि आम्ही काय काय केलं ते तुम्ही त्या त्या भागात नंतर पाहालच, पण आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर तुम्ही या पंढरपूर वारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाचा आनंद घ्या। सकाळी साधारणतः 11 वाजता पंढरपुरातून नाश्ता वगैरे आटोपल्यानंतर आम्ही वेळापूरच्या दिशेने कूच केली, पण वेळापूरला आल्यावर आम्हाला असे कळले की माळशिरस ते वेळापूर हा रस्ता ब्लॉक केलेला आहे, कारण माऊलींची पालखी त्या दिशेने येत आहे। आमचा पहिला माणूस तोच होता की वेळापूरला पोहोचल्यानंतर संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या विरुद्ध दिशेने जायचे आणि पालखी भेटल्यानंतर तिच्याबरोबर चालत राहायचे, पण असे काही घडले नाही। तर मग तेव्हा आम्ही स्पॉन्टेनियसली असे ठरवले की आपण वेळापूरहून राईट घेऊन अकलूजच्या दिशेने बोरगाव किंवा म्हाळुंग ह्या गावी जायचं, आणि त्याचप्रमाणे माऊलीने जसा मार्ग दाखवला तसा रस्ता शोधत शोधत आम्ही म्हाळुंग या गावी येऊन पोहोचलो। आणि म्हाळुंगाला पोहोचल्यानंतर गाडी पार्क करून आता तुम्ही पाहतच असाल की दिंड्या समोरून येत आहेत आणि त्याच्या विरुद्ध दिशेने आम्ही चालत आहोत। आता पाहूया आपल्याला संत तुकाराम महाराजांची पालखी केव्हा भेटते ती, आणि ती आपल्याला जेव्हा भेटेल तेव्हा आपण त्या पालखीबरोबर 3 ते 4 तास चालत जायचं। हे बघा मस्तपैकी आम्ही कशी आता जांभळं खातोय, एकदम टपोरी जांभळं होती। वारी म्हणजे काय, ती कधी सुरू झाली, वारीची किती वर्षाची परंपरा आहे, यांची माहिती तुम्हाला जर हवी असेल तर मागच्या वर्षीचा माझा ब्लॉग वर आलेल्या आय लिंकवर क्लिक करून पहा। त्यामध्ये मी बऱ्याच अंशी वारीची माहिती सांगितलेली आहे। हे पहा, प्रत्येक दिंडीकडे हे असे फलक असतात, त्या दिंडीवर या दिंडीचा क्रमांक लिहिलेला असतो आणि एखादे चिन्ह टांगलेले असते, जेणेकरून सगळ्या वारकऱ्यांना आपली दिंडी कुठे आहे त्याचा अनुमान किंवा अंदाज येतो। किंवा जर चुकून हरवलं वगैरे तर दिंडी शोधायला त्रास होत नाही। अशाच रथाच्या पुढे काही दिंड्या असतात आणि रथाच्या मागे काही दिंड्या असतात। आता दुपारच्या 20 वाजण्याची वेळ झालेली आहे, तेव्हा हे वारकरी रस्त्याच्या कडेला झाडाखाली शेतामध्ये जिथे मिळेल तिथे विश्रांती घेतात। त्यांना उन्हातानाची पावसापाण्याची अजिबात पर्वा नसते। हो, मात्र पाऊस पडला तर थोडीशी गैरसोय मात्र होते। मग आम्ही पण मस्तपैकी रस्त्यावरच बसून पालखी येण्याची वाट पाहत बसलो। ही पहा, पालखी आलीच आहे। आता हे आहेत पालखीसोबतचे मानाचे अश्व, आणि आपण ह्यांना रिंगणात पळताना पाहिलेच असेल। मला रिंगण बघायची फार इच्छा आहे, म्हणजे गोल रिंगण। रिंगण दोन प्रकारचे असतात, एकतर गोल रिंगण आणि दुसरे उभे रिंगण। गोल रिंगणात हे पालखीसोबतचे मानाचे अश्व पळवले जातात आणि त्यानंतर ह्या अश्वांच्या पायाखालची जी माती असते
तिला पवित्र मानून वारकरी आपल्या घरी घेऊन जातात। ज्यांना रिंगण बहायचं असतं ते वारीसोबत चालत नाहीत, म्हणजे जिथे रिंगण असतं त्या जागी अगोदरच जाऊन लोक आपली जागा धरून ठेवतात। त्यामुळे जर रिंगण पाहायचं असेल तर अगोदरच जाऊन आपली जागा पकडणं फार जरुरीचं आहे। त्यामुळे आता भविष्यात बघूया आता आपल्याला पुढे कधी गोल रिंगण पाहायची संधी मिळते का ते। आता वारीचा महिमा मी काय वर्णू, कारण वारी ही प्रत्येकाने आयुष्यात एकदा अनुभवायलाच पाहिजे। आता नुसत्या दिंड्या चालतायत ते तुम्हाला बघून बघून कंटाळा येऊ नये म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो। आता काल आम्ही ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी गेलो होतो। आता आमच्याकडे 3 गाड्या होत्या, म्हणजे गाड्यामध्ये 3 ड्रायव्हरनी बसणे तर गरजेचं होते, आणि जे लोक पहिल्यांदा आले होते त्यांना माऊलींच्या पादुकांचं दर्शन घ्यायचं होतं। त्यामुळे आम्ही माळशिरसच्या थोडंसं अलीकडे पोचल्यानंतर गाड्या साईडला लावून ज्यांना पादुकांच्या दर्शनासाठी जायचं होतं त्यांना जाऊ दिलं, आणि प्रत्येक गाडीमध्ये 1 ड्रायव्हर आणि आमच्या गाडीमध्ये मंगेश आणि मी थांबून राहिलो। माळशिरसला पालखी मुक्कामी होती, त्यामुळे गाड्या काही पुढे सरकत नव्हत्या। आम्ही गाडी आमची साईडला लावली होती तेव्हा 4 वारकरी आले आणि त्यातल्या एकाची तब्येत खराब असल्याचे त्याने सांगितले। त्यांनी इथे आजूबाजूला कुठल्या तरी असलेल्या दवाखान्यात प्रथमोपचार घेतला होता आणि त्यांना त्यांच्या निवासस्थानी पुढे जायचे होते, पण ट्रॅफिक जाम होते, आता जायचे कसे। तर आम्ही त्या चौघांनाही मागच्या सीटवर बसण्यास सांगितले आणि डाव्या बाजूने हळूहळू गाडी पुढे नेत चाललो। पोलिसांनी विचारले, त्यांनी पोलिसांना सांगितले की असं असं झालं आहे, तर आम्हाला पोलिसांनी अलाव केलं आणि आम्ही त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवलं। ते उतरत नाहीत तेवढ्यात 2 पोलीस आले, त्यांना पुढे वेळापूरला जायचं होतं। त्यांना म्हटलं ठीक आहे आम्ही पुढे जातो, जिथपर्यंत आम्हाला जाणं शक्य आहे तिथपर्यंत आम्ही जातो आणि तुम्हाला तिथे सोडतो। तर त्यांनाही आम्ही गाडीत बसवलं आणि जेथपर्यंत गाडी गेली तेथपर्यंत आम्ही त्यांना घेऊन गेलो। आता ते डाव्या बाजूने उतरत आहेत तेवढ्यात उजव्या बाजूच्या खिडकीवर टकटक झाली। एक म्हातारे मामा होते, वय जवळपास 80-85 असावं, आणि त्यांच्याकडे एक मोठं गाठोडं होतं। तर ते म्हणाले, अरे पोरा पाय लई दुखत आहेत, तर जरा आम्हाला पुढपर्यंत सोडशील का। तर म्हटलं आपल्याला नाहीतरी आपले मेंबर येईपर्यंत वाट पाहायची आहे। तर म्हटलं ह्या मामांना जरा खुडूसपाट्यापर्यंत सोडून येऊया, तर त्यांना आम्ही खुडूसपर्यंत सोडून परत आलो। तर अशा प्रकारे आमच्याकडून माऊलींची सेवा होत गेली। तर त्या मामांना खुडूसपर्यंत जिथे गोल रिंगण असतं तिथपर्यंत सोडलं आणि आम्ही पुन्हा माघारी जिथे माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेत होते तिथे पुन्हा आलो। म्हणजे जवळपास आम्ही 6-7 किलोमीटर पुढे जाऊन परत मागे आलो होतो, पण 6-7 किलोमीटर हे ट्रॅफिकमधून जावं लागलं आम्हाला। ट्रॅफिकमधून जाणंही सोपं नव्हतं आणि पुन्हा माघारी येऊन यांना शोधणंही सोपं नव्हतं, कारण गर्दी फार होती। इतकं सगळं होईपर्यंत आमच्या 2 गाड्या बऱ्याच मागे होत्या, म्हणजे आमच्या 1-1.5 तास मागे असतील त्या गाड्या, आणि त्या गाडीमधले मेंबर पादुका दर्शनासाठी उतरले होते, पण आमची गाडी पुढे होती त्यामुळे आमच्या गाडीचे 2 मेंबर पटकन दर्शन घेऊन आले आणि आम्ही निघालो पंढरपूरच्या दिशेने। आणि त्यामुळे असं झालं की आम्ही पंढरपुरात लवकर पोचल्यामुळे विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास इथे आम्ही चेक केलं, पण तिथे काय आम्हाला रूम नाही मिळाली। नंतर आम्ही गजानन महाराज भक्त निवास इथे चेक केलं, पण तिथेही आम्हाला रूम नाही मिळाली। मग आम्ही एका ठिकाणाहून पास होताना आम्हाला एक नवीन अशी बांधलेली लॉजिंग बोर्डिंगची बिल्डिंग दिसली, मग तिथे जाऊन विचारलं असता आम्हाला कळलं की तिथे एक हॉल आणि एक रूम आहे। एका हॉलमध्ये 10 लोकांना अकोमोडेट करावं लागेल, पण वास्तू अगदी नवीन असल्या कारणामुळे आम्ही 5-10 मिनिटांनी हो म्हटले, कारण बाकीच्यांना पण फोन करायचा होता ना। मग ते लोक येईपर्यंत आम्ही रूम बुक केली आणि व्यवस्थित फ्रेश झालो।
आणि त्या रूम पटकन फिक्स करण्याचं दुसरं कारण म्हणजे तिथे 3 गाड्यांसाठी पार्किंग होती, नाहीतर मंदिराच्या परिसरात रस्त्यावर गाडी पार्किंग केल्यास लगेच 2000 रुपये दंड वसूल करण्यात येत होता। आणि मला अगदी नक्की माहीत नाही, पण मागच्या 2 गाडी यायला जवळजवळ 11 वाजले असतील। ते आल्यानंतर व्यवस्थित फ्रेश झाल्यानंतर आम्ही साधारणतः 12:15 सुमारास विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गेलो, आणि दर्शन आटोपून पुन्हा रूमवर येण्यासाठी आम्हाला जवळजवळ 3:30 वाजले। तर मंडळी, पंढरपूरवाडीचा हा पहिला भाग मी इथेच संपवतो। आता ह्याचा पुढचा प्रवास पाहण्यासाठी दुसरा भाग अवश्य पहा। पंढरपूरवाडीचा हा भाग जर आपल्याला आवडला असेल तर कृपया आपले चॅनल ट्रॅव्हल भिडूला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पाहत रहा आपले चॅनल ट्रॅव्हल भिडू।